कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा येवल्यातील प्रसिद्ध असलेल्या रंगपंचमीच्या सामन्यांना प्रथमच ब्रेक लागणार आहे. याबाबत घेतलेला आढावा आमचे येवल्यातील प्रतिनिधी श्री सुदर्शन खिल्लारे यांनी. येवला शहराचा ऐतिहासिक वारसा असलेली रंगपंचमी या आपण पाहू शकतो पाठीमागे या टिळक चौकामध्ये. दरवर्षी रंगपंचमीला सामने होत असतात. या टिळक चौकामधनं ट्रॅक्टरचे सामने होत असतात. त्यामध्ये दोन्ही बाजूनी ट्रॅक्टर व रंगपंचमी खेळणारे जे युवक असतात एकमेकाच्या अंगावर रंग फेकत असतात. आणि ही मजा म्हणजे येवल्याची रंगपंचमी ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचलित आहे. मात्र यंदा कोरोनाचा सावट गडद होत असल्यानं कोरोनाची दुसऱ्या लाटेमध्ये माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षांतर्गत काढण्यात आलेल्या एका परिपत्रकानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या रंगपंचमीचे उत्सव हे रद्द करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी जे होणारे उत्सव ते रद्द करण्यात आलेले आहे. तर आणि मात्र वैयक्तिकरित्या परवानगी देण्यात जरी आलेली असली तरी कोरोनाचे जे नियम असतील ते पाळून ही परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र सार्वजनिक होणारे रंगपंचमीचे जे सामने आहेत ते यंदा रद्द करण्यात आलेले आहे. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे. टिळक मैदान जे आहे आमचं हे रंगपंचमीचं मेन स्थान आहे. जे रंगपंचमीचे जे सामने टिळक मैदानावर होतात हे सामने पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येतात. पण यंदा कोरोनाचं इतकं मोठं सावट आहे तर माननीय कलेक्टर साहेबांनी जो आदेश दिला आहे त्यांच्यावर आम्ही मान ठेवून सगळे येवलेकर बंधूंनी रंगपंचमी जो उत्सव आहे हा सर्वसाधारणपणे साजरा करायचं ठरवलं आहे. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशीमध्ये रंगाचे सामने होतच होते. एक 50-60 ट्रॅक्टर इकडनं 50-60 ट्रॅक्टर इकडे एकमेकाच्या अंगावर रंग फेकायचे. आणि हे रंगपंचमी पाहण्याकरता अलीकडे परगावून लोक यायला लागले. गावात येत आभारवृद्ध बघतातच पण परगावून लोक येतात की अशी रंगपंचमी महाभारतातच कुठेही होत नसावी अशी ही रंगपंचमी दरवर्षी होत होती. पण यंदा कोरोनाची साथ असल्यामुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्यामुळे आपण सामाजिक बांधिलकी मानणारे आहोत. आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत. तेव्हा त्या आदेशाला सन्मान ठेवून यंदा रंगपंचमी आपण रद्द करूया. येवले शहराला रंगपंचमीची मोठी परंपरा आहे हे जरी खरं असलं आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत असला तरी यावर्षीची परिस्थिती थोडी वेगळी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या 25 मार्च रोजीच्या आदेशानुसार संपूर्ण शहरवासियांना आवाहन करण्यात येते की त्यांनी रंगपंचमी ही घरगुती स्वरूपात साध्या पद्धतीने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्कचा वापर करून साजरी करायची आहे. कोणीही रिस्क किंवा धोका पत्करू नये. यावेळच्या कोरोनामध्ये डेथ रेट किंवा मृत्यूचं प्रमाण हे पुण्याने जास्त असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येतं. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी आणि कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हा येवलेकरांनो आता या प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा आणि वाढत असलेल्या कोरोनाला आळा घाला. SK9 माध्यमातून सर्व येवल्यातील प्रेक्षकांना आवाहन करण्यात येते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित रंगपंचमी साजरी करा. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे.